भगवंताच्या आकाराने भक्तांना आनंद तर दुष्टांना भय वाटेल. पूर्णानंद काजवे महाराज. निर्गुण निराकाराला आकार घेऊन जन्माला यावे लागते. आकार घेतल्याशिवाय कार्य करता येत नाही. विश्वातील कार्य करण्यासाठी भगवंताला आकार घ्यावा लागतो. असा आकार घेतो की भक्तांना आनंद आणि दुष्टांना भय वाटेल. भक्तांची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे आकार घेतो. विश्वामध्ये होणाऱ्या घडामोडीचे ज्ञान भगवंताला आहे असे विचार पूर्णानंद काजवे महाराज यांनी केले. ते निपाणी तालुक्यातील कोगलोळी येथील पूर्णानंद नगरातील मुरलीधर मंडपात सुरू असलेल्या गोकुळाष्टमी हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून बोलत होते. यावेळी पांडुरंग काजवे महाराज यांच्या हस्ते महाप्रसाद व अन्य देणगी दिल्याबद्दल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मृदंग साथ सुनील कडताळे, हरिदास आंबी, तर गायन साथ सुरदास गायकवाड, वासुदेव आंबी, शामराव पाटील, मुकुंद वठारे यांनी केली. यावेळी दशरथ माळी, रामचंद्र डोंगळे, रामराव जाधव, यशवंत जाधव, प्रवीण सोळांकुरे, सुनील अब्दागिरे, मोहन संकेश्वरे, संजय परीट, कृष्णाबाई माळी, उद्धव काजवे, आनंदा डोंगळे, तानाजी हरिज्वाळे, उदय कुंभार, हिंदूराव नागराळे, सदाशिव लोखंडे यांच्यासह कोगलोळी, सुळगाव, मत्तिवडे, हनबरवाडी, दत्तचीवाडी परिसरातील भाविक व वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्जुन हरिज्वाळे यांच्या वतीनं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं. महानकारी न्यूजसाठी कोगलोळीहून अनिल पाटील.